मॉर्निंग ऑल ऑफ यू. नमस्कार मंडळी, कसे आहेत तुम्ही? स्वागत आहे तुमचं प्रिया के प्रीतम यूट्यूब चॅनलवर. आजचा ब्लॉग एकदम खास आहे. आपण जात आहोत सप्तशृंगी मातेच्या दर्शनाला जोडीनी. काल आम्ही आलो आहोत नाशिकला. नाशिक सिटी माय फेवरेट. हे बघ, हे बघ, द्राक्षाची झाड बाग, सॉरी द्राक्षाची बाग. ह्याच डोंगरावर गाडी जाईल ना आपली? ह्या वाल्या काय डोंगर, काय झाडी, काय द्राक्षाची झाड, काय ऊसाची झाड, आणि तो काय तो हा रस्ता. परेशान केलं. काय देव्यानी, काय रस्ता, बापरे, धडधड 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 चालत आलोय आम्ही आता. देवळा नाही परवडत, बापरे. आजूबाजूचं नेचर खूप सुंदर आहे. तर रस्ता थोडा खराब आहे, बट इट्स ओके. आम्ही त्या नेचर मध्ये तयार करून घेतलं मनाला की रस्त्याचं जाऊ दे, पण आपल्याला बाहेरचं नेचर खूप छान बघायला मिळतं. हे बघा, फुलांची माळा, फुलांचा मळा बोलतात ना, माळा नाही मळा. मळा जायचं का? चला ना प्लीज. नाही थांबव ना, कोण नाही बोललं आपल्याला. आऊ चला ना इकडे, एक व्हिडिओ काढू जाऊन. नाही प्लीज. फिरायलाच घेऊन चाललो आता. कोणाच्या पण शेतीत ना जायचं असं ओरडतात लोक. काय बोलणार, रस्त्यावर बॉर्डर पण नाही बनवली. जर त्यांना काही बोलायचं असतं, त्यांनी बॉर्डर बनवली असत. त्यांना माहिती कोण जात नाही, पण मला जायचं. आता घाट बघा, किती मोठा डोंगर आहे ते. फिरसे उड चला उडके छोडा हे चहा. कंटिन्यू करणारच आहोत, पण तुम्ही 2 मिनिटं फक्त लक्ष देऊन ऐका. मला भरपूर कमेंट्स आल्या की दीदी तुमचं स्किन एवढी ग्लोईंग का आहे, तुमच्या स्किनवर पिंपल्स नाही आहे. तर त्याचं मी एक माझं सिक्रेट तुम्हाला आज शेअर करणार आहे. मी कुठले प्रोडक्ट यूज करते, या अगोदर माझ्या स्किनवरती बरेच डाग होते, पिंपल्स होते, मला खूप म्हणजे विचित्र वाटायचं. त्यानंतरला मी जसं मला व्हिडिओ काढायचे जरी असले तर मी म्हणजे फिल्टर वगैरे यूज करायचे किंवा मेकअप यूज करायचे. पण माझ्या फ्रेंडने मला एक सजेशन दिलं की क्युअर स्किनचं प्रोडक्ट एकदा यूज करून बघ. या अगोदर मी भरपूर सारे पॅक यूज केले, जसं मुलतानी माती यूज केली, गुलाब जल यूज केलं, खूप खूप काय काय ट्राय केलं, पण मला तो रिझल्ट आला नाही. हे प्रोडक्ट यूज केल्यानंतर सिरियसली खूप समाधानी वाटते मला, आणि खूप छान माझी स्किन झाली आहे. तुम्ही बघू शकता आता एकही तुम्हाला डार्क किंवा पिंपल किंवा काहीच दिसणार नाही. क्युअर स्किनच्या ॲपवरून ते प्रोडक्ट मी ऑनलाईन मागवले. तर क्युअर स्किन ॲपचे ॲप यूज करणं खूप इझी आहे ते तुम्हाला मी या ऍपचे मी तुम्हाला एक वैशिष्ट्य सांगते. मध्ये डॉक्टर जे कन्सल्टिंग करणार, तर यामध्ये फ्री ऑफ कॉस्ट कन्सल्टिंग होणार आहे तुमची. सर्वात महत्वाचे हे ऍप AI टेक्नॉलॉजी यूज करते. AI म्हणजे काय? तर आर्टिफिशियल इंटेलिजन्स. तुमचं फेस लाईव्ह व्हिडिओ मध्ये स्कॅन करणार पूर्ण. त्यामध्ये तुमचे कुठे डाग आहेत, कुठे स्पॉट आहे, कुठे पिंपल्स आहेत, ते अनालायसिस करणार, आणि त्यानंतर तुमची ट्रीटमेंट ठरली जाणार. प्रत्येकाची स्किन वेगळी असते, प्रत्येकाची स्किन टाईप वेगळी असते. समजा मी आता हे प्रोडक्ट जे यूज केले, तर गरजेचं नाही तुम्हाला तेच प्रोडक्ट यूज करावं लागेल. तर तुमची स्किन आधी डर्मेटॉलॉजिस्ट बघणार आणि अनालायसिस करणार की काय कंडिशन आहे तुमच्या स्किनची, त्यावरून ठरवणार की तुम्हाला कुठली ट्रीटमेंट दिली जाणार. आणि इम्पॉर्टंट म्हणजे काय? तर घरी बसल्या आपल्याला फ्री ऑफ कॉस्ट कन्सल्टिंग भेटणार आहे. तर क्युअर स्किन की कशा प्रकारे त्यांनी मला प्रोडक्ट पाठवले आहे, त्याच्यासोबत मला हा पाऊच मिळालेला आहे की मी कुठेही जाणार तेव्हा मी हे कॅरी करू शकते. खूप छान पाऊच दिला आहे त्यांनी. थँक्यू सो मच क्युअर स्किन. तर सगळ्यात पहिले मी तुम्हाला दाखवते, हा फेस वॉश आहे क्युअर स्किनचा, डीप क्लीन्स आणि फेस वॉश. खूप छान याचा रिझल्ट आहे, मी स्वतः यूज केला आहे आणि तुम्ही नक्की एकदा यूज करून बघा. त्यानंतर त्यांनी क्युअर स्किनचा हायड्रेशन जेल दिले. आपण ड्राय स्किनसाठी यूज करते आणि हे पूर्णपणे आपला फेस हायड्रेट करते. काही इन्फेक्शन असल्यामुळे त्यांनी मला अँटीबॅक्टेरियल मेडिसिन दिलेले आहेत, तर मी ते आता घेतले तर भरपूर मला इफेक्ट त्याचा जाणवतोय. आणि हे आहे क्युअर स्किन ॲक्ने ड्यू ॲडव्हान्स. म्हणजे मला जसं यूज करायला त्यांनी सांगितलं, तर हे एकदम तांदळाच्या दाण्यासारखे छोटीसं हातावर घेऊन जिथे आपल्याला पिंपल्सचे स्पॉट आहेत किंवा पिंपल्स आहेत, फक्त मला त्या ठिकाणी त्यांनी लावायला सांगितलं. त्यानंतरला मी हे यूज केल्यानंतर मला आता भरपूर म्हणजे फरक पडला त्या गोष्टीचा, आणि मला पिंपल्स आलेले नाही आणि स्पॉट सुद्धा नाही आहे.
आणि माझा फेस तुम्ही बघू शकता आता किती क्लीन आणि क्लिअर आहे. तुम्हालाही वाटत असेल की एकदा आपण चेकअप करून घ्यावा फ्री ऑफ कॉस्ट, तर एकदा नक्की ऍप डाउनलोड करा. मी लिंक डिस्क्रिप्शन मध्ये दिलेली आहे, नक्की जाऊन तुम्ही डाउनलोड करा आणि तुमचं कन्सल्टिंग करून घ्या. जर तुम्ही इंटरेस्टेड असाल ट्रीटमेंट साठी तर माझा कूपन कोड युज करा, तुम्हाला 100 रुपीज डिस्काउंट मिळेल. माझा कूपन कोड आहे PP100. तर तुमच्या स्किनची काळजी घ्या आणि एकदम सुंदर दिसा. चला आपण जाऊया आपल्या ब्लॉग कडे आणि ब्लॉग पूर्ण बघा. आलो आहे अत्यंत कठोर प्रयत्नांनंतर देवळा सिटी मध्ये. आता फ्रेंडला फोन लावतो, ती आम्हाला इथून जॉईन करणार आहे, ती देवळाचीच आहे. बाय द वे ती पण आपला ब्लॉग बघते. सो देवळ्यामधून जर कोणी आपले सबस्क्रायबर असतील तर कमेंट करा हाय म्हणून. येस, आम्ही तुम्हाला नक्कीच रिप्लाय देऊ. रस्ता सापडत नाहीये तर हे बघा आमचे फ्रेंड आम्हाला नेव्हिगेट करतीये व्हिडिओ कॉल वरती. व्हेरी गुड. शृंगी माताच्या दर्शनाला घेऊन जाऊया. दिवाळीचा तुम्हाला सप्रेम भेट आमच्याकडून. खूप मस्त जेवण झालं. थँक्यू देवयानी. हो मस्त पाहुणचार केलाय आमचा. आता आम्ही निघत आहे सप्तशृंगी गडावर. आम्ही सर्व खूप मस्ती करणार आहे, फुल टू मजा असणार आहे. तुम्ही बघत राहा काय काय होतं ते. आम्हाला माहित नाही आता या दोघे जिना चढायला नाही म्हणतायत, पण मी त्यांना बोललो रोप वेने नाही जायचं. चला मग आता आम्ही प्रवास करत आहे, तुम्ही पण आमच्या सोबत दर्शनाला यायचंय नक्की. एंट्री झालेली आहे तर आम्ही चाललो पुढच्या प्रवासाला. वरती गड चढणार आहे. इकडनं चालत जायचं. हो चालत तू घाट आहे पूर्ण. जा की चालत, आम्ही वरती वेट करू तुझा. मम्मी बाई छान. ब्लॉग मध्ये सगळ्यांनी दर्शन घ्या, किती मस्त वाटतंय ना. आम्ही वरती आलो आहोत पण खतरनाक ट्रॅक आहे बघा. इथे पूर्ण ट्रॅफिक दिसत नसेल याच्यामध्ये. गाडी एका खड्ड्यावरती टेकली होती आणि आम्हाला पार्किंग लावण्यासाठीच 1.5 तास गेला. मोठ्या दगडवर गाडी आदळली कारण तो खालचा दगड दिसलाच नव्हता. पार्किंग खूप वियर्ड पार्किंग आहे इथे. ट्राफिक आजची ट्राफिक ही इतकी भीड चालू आहे तिथे. कशाने पायी पायी खूप थकलोय. मे बी पायऱ्यांनी जाण्याचं कदाचित कॅन्सल होऊ शकतं कारण गाडी आमची बरीच लांब. मला खूप खूप जास्ती आहे गर्दी आणि कदाचित रोप वेने जाऊ अजून फिक्स नाही आहे. म्हणजे मी यांना मोटिवेट. हा रोप वेला पण वेटिंग आहे. आता काय बघू कशाने जातो तसं तुम्ही बघत राहा नेमका काय प्लॅन झाला आमचा पुढे. तिकीट काउंटरची गर्दी बघा. या बाईला सांगा पायऱ्यांनी यायला. अगं गर्दी आहे पण चालत राहू, इथे उभं राहावं लागेल. हे बघ कंटिन्यू तू चल ना वरती. आता बोल ना किती वेळ आहे गर्दी. अगं आपण लेट हळू बसून बसून जाऊ. चल वशिला लावणं चालू आहे पण मला नाही वाटत वशिला लागणार आहे म्हणून. गुपचूप पायऱ्यांनी चला. पॉझिटिव्ह विचार करा. पॉझिटिव्हच विचार करतोय. पायऱ्यांनी चला. अरे खूप गर्दीतच जायचंय पण मग या गर्दीपेक्षा ती गर्दी बरी आहे. होऊ दे जाऊ दे आता काय करणार आहे. आता काहीच नाही करू शकत आपण. आता तू नशिबाचाच विषय काढलाय तर बघू बघू आता. तर आता आम्ही देवीच्या उटी भरायची आहे.
प्रियानी आणि आम्ही कबूल केलेलं होतं. तर औटीचं सगळं सामान घेतलं आहे. यांचं शॉप आहे आपल्या इथे वणी गावातच. तर आता आम्ही उटीचं सामान घेतलं यांच्याकडून. देवीला आपण उटी भरू, त्यानंतर पुढं मग प्रसाद वगैरे घेऊया, है ना. सो चला आता जाऊया वरती. तुझं नाव? खटली का? शेवटीची इच्छा पूर्ण झाली रोप वेने जायचं. पाय पाय काय ती यायला तयारच नव्हती. आता लास्ट आहे पण खटली का? तू रे चालत जायला सर्व रेडी होते फक्त या मॅडम सोबत. बसले का? बसला का? बरं वाटलं का? वरती जायचं आपलं. दुसऱ्यांदा बसला क्या बाबा? बघतोय का? हीच जास्त खुश होते त्यांचे मारा मारा. ठेवली साडी खूप गर्दीत दर्शन झालं. आपल्याला एक प्रॉपर शूट नाही करता आलं पण प्रयत्न पूर्ण केला दर्शन घेण्याचा. आपल्या देवळ्याने खूप ट्राय करत होती पण तिला दोन वेळा ओरडले ते आणि पोपट झाला. आता आम्ही चाललोय रोपवेकडे पुन्हा एकदा. आमच्या गर्दी ऍज युजल आहे तशीच आहे. आज नेमकं लाईव्ह ठेवलेलं आहे. आपण 7 वाजता लाईव्ह जायचं आहे. बघू मिळतो का नाही टाइम. पण एकदा व्ह्यू बघा गाईज, एक नंबर व्ह्यू आहे. खूप मस्त दर्शन झालंय आमचं. आमची मैत्रीण हरवलेली आहे. आली का बघ? आ गई. आली 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 आली. कुठे हरवली होती? बापरे, कॅमेरा समोरून ऍक्टिंग. प्रसाद प्रसाद हे प्रसाद नाही घ्यायचा का प्रिया? दर्शन आता चाललोय आम्ही घरी. घरी निघून हा फोटो काढून थोडस मग आम्ही निघूया. फुल थकलोय आता, खूप तहान लागलीये आणि पाणी आमच्या गाडीमध्ये आहे. तर आता आम्ही रस पितोय उसाचा गन्ना ज्यूस.
नेमकं तुम्हाला भूक लागली की तहान लागली? मला भूक लागली आहे. खाणार का पिणार? आता तू जे देशील ते भाई त्याला दिलं तर प्यायला बसल. बहुत तेज हो रहा है. म्हणजे उसाचा रस, उसाचा रस खाने खायला दिलं तर खायला बसल. मस्त तहान भरली अजून पिला नाही तोंडाने लावलं तहान भरली बघितलं का. वो स्त्री है कुछ भी कर सकती है. एक घोट पी दिला मी. या तुम्ही पण सर्व उसाचा रस प्यायला. ही कॉम्पिटिशन प्रत्येक वेळेस जिंकते असं. मस्त बरं वाटलं, जरा सुकून मिळाला. 7 वाजेचा टाइम दिलेला आपण आज लाईव्ह साठी. रेंजच नाही इथे गडावर. कदाचित ब्लॉग आपलं लाईव्ह लेट होईल तसं मी पिन कमेंट करतोच आहे. पण तुम्हाला या ब्लॉग मध्ये पण सांगतोय की लाईव्ह कनेक्ट नाही होत आहे. खूप गर्दी पण आहे आणि आता किती वेळ लागतो खाली जायला माहित नाही. पण साधारणतः आम्हाला जर 1 तासात आम्ही जर खाली पोहोचलो तर नक्कीच खाली 8 वाजता आम्ही लाईव्ह होईल. हरवली गाडी कुठे पार्क केली आम्हाला माहितच नाहीये. 2 ठिकाणी शोधली अजून काही भेटली नाही. शोधतो आम्ही ना, आम्ही पण येतो शोधायला. काही नाही काही. तर आता प्री तुझ्या टेन्शन मध्ये आले. आम्ही पण टेन्शन मध्ये. तेच ना, खूप साऱ्या गाड्या पार्क केलेल्या आहेत. आणि कुठे लावले? सगळी सेम पार्किंग आहे ऍक्च्युली. इकडे म्हणजे ग्राउंड आहे तिथे पार्किंग लावलेली. बुक वगैरे नव्हती ना केलेली आपण. आता शोधतो आम्ही. होपफुल लवकर सापडेल. हा सापडली का गाडी? जर मागे असेल तर परत वरती चढायला लागेल. भेटली का? नाही हो, माझे पाय दुखायला लागले जाम. इकडे तर नाही वाटत. आपल्याला आपली गाडी शोध सापडली तू एवढं लोकांची गाडी. अरे सगळ्यांचाच तो प्रॉब्लेम आहे अंडर झाला. फायनली गाडी भेटली आहे. प्रीतमने शोधली आता आम्हाला बोलवलं त्या बसकडे. आता ह्या साईडला गाडी किती लांब लावली बघा. मग कसं काय आम्हाला सापडणार गाडी? हां ती बघा ती गाडी घेऊन येते. आता किती अंधार आहे. गाडी तर सापडली पण गाडी चालू होत नाहीये. अवघड झालं काय गाडी बंद पडली. पडते चालू होते पण लाईट पण नाही लागत आहे चालू. दुकानदाराला विचारा लागेल खरं. आता रात्रीचे वाजले 7:30. आम्ही बसलो आहे बाहेर. आता हे चालले पेट्रोल आणायला. चालले आहेत पेट्रोल आणायला. आता एक जणांची मदत मागलेली आहे. त्यांनी मदत केली. आता एका टपरीवर बोलले पेट्रोल भरतात ते बॉटल मध्ये घेऊन येते. फायनली आमची गाडी झाली. थँक गॉड. थँक यू. काय प्रॉब्लेम होता गाडीचा? पेट्रोलच ते काय झालेलं. गाडी तिरपी होती ना. हा मग पेट्रोल मागे गेलेलं पूर्ण. नाही पेट्रोल एका कोपऱ्यातच होत. ओके. ते आपण नवीन पेट्रोल टाकल्यावर पण गाडी चालू नव्हती. लोटली गाडी स्टेबल केली. राईट राईट. त्यांनी गाडी लोटली कारण चढा होता ना. आणि मग नंतर आता गाडी चालू झाली फायनली. आता चाललो. थँक गॉड का बरं झालं ना. यांनी आम्हाला पेट्रोल आणण्यापासून तर डोंगरात गाडी लोटण्यापर्यंत मदत केली. मी बक्षीस म्हणून थोडेसे त्यांना देत होतो बट त्यांनी नाही घेतलं. शेवटपर्यंत नाही नाही नाहीच म्हणत राहिले. गाडी त्यांनी चालूच ठेवून गेली. त्यांना वाटलं परत बंद पडेल. भयंकर प्रसंग होता हा तर. अरे बापरे रडायवर आलेलं. पेट्रोल होतं गाडीत. मी पेट्रोल टाकताना पाहिलं. अशा प्रकारे आपला प्रवास संपून आम्ही घरी आलो. Thank you for watching.